नमस्कार. आपल्या विरोधीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आपण आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना आताचे नेते यांच्याशी करून संपूर्ण भारताच्या राज्याचा अपमान केला. या विरोधात आज दिनांक 21/11/22 रोजी जुनी नगरपालिका या ठिकाणी सकल मराठा समाजातर्फे राज्यपाल यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. शासनापर्यंत हा निषेध पोहोचावा म्हणून धुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात निदर्शन करून निवेदन देण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टीचे सुधांजी त्रिवेदी यांनी अपशब्द वापरल्याने त्यांचाही निषेध करण्यात आला. राज्यपाल कोश्यारी यांचे असेच काही ना काही वक्ते करीत असतात. महाराष्ट्राची जनतेची मने दुखवतात म्हणून मराठा सकल समाजातर्फे निषेध करून मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी मराठी समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती व नागरिक निवेदन देताना उपस्थित होते. तुमचं आमचं नातं काय? जय जिलाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिलाऊ जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. एक मराठा लाख मराठा. एक मराठा लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या भगतसिंग कोश्यारीचं करायचं काय? खाली लोक वरती पाय. कोश्यारीचं करायचं काय? खाली लोक वरती पाय. या त्रिवेदीचं करायचं काय? खाली लोक वरती पाय. या राज्यपालाने सतत थोरपुरुषांचा अपमान करणाऱ्या या राज्यपालाचा राज्यपालाचा कोश्यारीला पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा धिक्कार असो. कोश्यारीला पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा धिक्कार असो. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सतत छत्रपती शिवराय आणि थोर महापुरुषांबद्दल सतत बदनामीकारक वक्तव्य केलेत. यापूर्वी देखील त्यांनी 1.5 वर्षापूर्वी साधारणतः 1.5 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांबद्दल अशाच पद्धतीचं एक अवमानकारक वक्तव्य केलं. आता त्यांनी राजकीय काही पुरुष आहेत त्यांची तुलना छत्रपती शिवरायांशी केलेली आहे. म्हणजे छत्रपती शिवराय कुठे आणि राजकीय महापुरुष राजकीय पुरुष कुठे? राजकीय पुरुषांची तुलना करणं छत्रपतींची ही घोर चूक त्यांनी केलेली आहे. या चुकीला त्यांना माफी नाही. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर हे काम करत असताना घटनादत्त अशा पदावर काम करत असताना त्यांनी अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक असं उद्गार करणं याच्या विकार करणं अत्यंत घाणेरड घृणास्पद आहे. याचा आम्ही मराठा सकल मराठा समाजाच्या वतीने आज जुन्या महापालिकेजवळ त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं आहे आणि त्यांचा निषेध केला आहे. संसदीय मार्गाने आम्ही आज आपल्या कापटाकडे हे निवेदन देत आहोत. आणि दुसरी गोष्ट, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवराय यांनी औरंगजेबाची 5 वेळा माफी मागितली आणि ते 5 वेळा माफी मागितली याचा कुठे असा उल्लेख नाही. अनैतिहासिक माहिती जनतेपुढे नेहमी सतत बोलणं हे काही ब्राह्मण्यवादी मनुवादी लोकांचं हे कारस्थान नेहमीच होत आहे आणि छत्रपती शिवरायांची नेहमीच बदनामी केली जात आहे. ही बदनामी सकल मराठा समाज महाराष्ट्रातला असो किंवा धुळे जिल्ह्यातला असो हे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि म्हणून आमच्या आपल्या भावना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. आपण हे निवेदन आमचं सदर निवेदन हे राज्य सरकारकडे आम्ही आपण पोहोचवावं. गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल करण्यात यावे अशी सकल मराठा समाजाने आज आपल्याकडे मागणी केली. आम्ही करीत आहोत आणि हे निवेदन घेत. आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी महाराजांबद्दल राज्यपालांनी एकेरी उल्लेख आणि या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची 5 वेळा माफी मागितली असं बदनामीकारक आणि अनैतिहासिक वक्तव्य केलं. यामुळे धुळे जिल्हा सकल मराठा समाजाचं आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठी माणसांचं या ठिकाणी महाराजांचा अवमानकारक वक्तव्य केल्याने भावना दुखावलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं या काळा टोपी घातलेल्या काळ्या विचारांच्या असलेल्या विचारी कोश्यारींचा आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांना जोडे मारून यांचा पुतळ्याचा आज जुन्या महानगरपालिका येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं दहन करण्यात आलं. आणि आज इथे जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देण्यात आलंय यांना वारंवार सांगून देखील
राष्ट्रपुरुषांचा हे अवमान करत असतात, यांच्यावर कारवाई न झाल्याने यांना वारंवार संधी मिळते, म्हणून यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा या आशयाचं निवेदन घेऊन आम्ही सकल मराठा समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहे। आजच्या बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।